पिंपरी चिंचवडमध्ये कोणता मुद्दा गाजेल हे सांगता येत नाही. सध्या शहरात चर्चा सुरू आहे नगरसेवकांच्या गणवेशाची. काय आहे प्रकार पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. पिंपरी चिंचवडमध्ये नगरसेवक लवकरच गणवेशात दिसण्याची शक्यता आहे. अधिकारी कर्मचारी पालिकेत गणवेश घालून येतात त्याप्रमाणे नगरसेवकांनाही गणवेश लागू करावा असा विचार सुरू आहे आणि ह्यावरून आता राजकारण देखील सुरू झालंय. राष्ट्रवादीनं हा प्रस्ताव धुडकावलाय. गणवेशाचा विषय उलटतोय हे लक्षात आल्यानंतर भाजपनं सारवासारव सुरू केली आहे. मोदीच्या लाटेमध्ये निवडून आलेले नगरसेवक आहेत, त्यांच्याच पदाधिकाऱ्यांना त्यांच्याच नगरसेवक त्यांना अजून ओळखता येत नाहीत, त्यामुळे त्यांना गणवेशाची आवश्यकता वाटते. आम्ही कोणी गणवेश घालणार नाही, उलट महापालिकेने आमच्यासाठी पैशाचा खर्च करू नये, त्यांनी गणवेश घालावा त्याचे पैसे आम्ही देऊ. आम्ही कुणीही गणवेश वापरणार नाही आणि आमच्या गणवेशावर जो खर्च प्रशासन करेल आम्ही त्यांना आजच सांगतो, आम्ही पत्रही देणार आहे की आमच्या गणवेशावर लोकांच्या कररूपी पैसा तुम्ही खर्च करू नका, आम्ही कुणीही गणवेश घालणार नाही. स्टँडिंगला जो विषय आला होता मागच्या 2 आठवड्यापूर्वी तो या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचा होता आणि तो विषय पास केलेला आहे. असा कुठलाही विषय मला वाटतं नाहीये आणि करणारही नाहीत. नगरसेवक म्हटलं की अनेक सार्वजनिक ठिकाणी त्याला जावं लागतं, कधी लग्नात, कधी एखाद्या उद्घाटनाला, तर कधी अंत्यसंस्काराला. आता नगरसेवकाला गणवेश लागू केला आणि एखाद्या अंत्यसंस्काराला तो गणवेशात गेला तर कसं दिसेल ह्याचा विचार तुम्हीच करा. तुर्तास शहराला अनेक समस्यांनी ग्रासलंय, त्यामुळे असे विषय चर्चेला येऊ नयेत हीच काय ती अपेक्षा. कैलास पुरीचा ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.